जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी लौकी रोडवरील झोपडी मळा स्वामीनगर येथे रत्ना शांताराम विटे यांच्या 2 एकर द्राक्षे बागेतील झाडे अज्ञात समाजकंटकाने कटरच्या सहाय्याने तोडून द्राक्षे पिकाचे नुकसान केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये द्राक्षे बागेचे 18 ते 20 लाखांचे नुकसान झाले. मांजरवाडी हद्दीत लौकी रोडवर स्वामीनगर येथे विटे कुटुंबियांची जवळपास 4 एकर द्राक्ष शेती आहे. त्यासाठी रत्ना विटे यांनी IDBI बँकेकडून जवळपास 25 लाख रुपये कर्ज घेऊन द्राक्षे शेतीची उभारणी केली होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने 2 एकर द्राक्ष बागेची झाडे कट केल्याने 18 ते 20 लाखांचे नुकसान झाल्याचे कळून आले. कोल्हापुरात राहणाऱ्या या सद्गृहस्थाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. शिंदेचा लाडका भाच्चा 50 किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत जिंकला. भाच्याच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मामाने चक्क हवेत गोळीबार केलाय. कोल्हापुरातील उचगाव परिसरातल्या भरवस्तीमध्ये दिवसाढवळ्या हा उन्मादी जल्लोष झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे हवेत गोळीबार करताच व्हिडिओही शूट करण्यात आला होता. विजेत्या तरुणाच्या मामाने 4 वेळा हवेत गोळीबार करून जल्लोष केलाय. हवेत गोळीबार झाल्यानंतर भीतीपोटी परिसरातील नागरिकांनी दरवाजे बंद करून घेतल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे गोळीबार करणारा मामा अश्विन शिंदे याच्यावर कोल्हापूर पोलीस कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जात आहे.